सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट की ओर से आज शहर में पत्र परिषद ली गई, जिसमें जानकारी दी गई कि नदियों पर बैरेज के निर्माण के संदर्भ में 12 जुलाई से वड़ा से स्वाक्षरी अभियान की शुरुआत की गई एवं इस मांग के साथ ही 15 अगस्त को सभी धर्मनिरपेक्ष लोगों को एक साथ लेकर देशभक्ति से ओत प्रोत तिरंगा वाहिनी की भी स्थापना की जाएगी। इस पत्र परिषद में आगे बलिराज धोटे ने विस्तार पूर्वक जानकारी दी। चंद्रपुर जिले में वर्धा वैनगंगा पैनगंगा इरई अशा मोठमोठ्या बारमाही नद्या वाहतात, परंतु या नद्या उन्हाळ्यामध्ये वाहतात जे सुकून जातात। कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेलं आहे, थर्मल पॉवर स्टेशन आहे, सिमेंट फॅक्टरी आहे, कागद कारखाना आहे आणि शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो, त्यामुळं या बारमाही नद्या उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे वाहून जातात। म्हणून या नद्यांवर कृष्णा बॅरेज सारखे बॅरेजेस बांधल्या जावे दर 5-6 किलोमीटर अंतराने आणि पाणी रोखल्या जावं आणि त्या पाण्याचा लोकांना उपयोग व्हावा अशा पद्धतीची एक शाश्वत स्वरूपाच्या व्यवस्थेची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। 12 जुलैला वड्यापासून, म्हणजे आषाढीच्या दिवशी वड्यापासून या स्वाक्षरी अभियानाची सुरुवात होत आहे आणि हे सगळं अभियान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गावस्तरावर राबवण्याचा प्रयत्न करू आणि पुढे हे महाराष्ट्रभर देशभर कसं नेता येईल याचाही प्रयत्न करू, म्हणून हे बेसिक काम या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। इस पत्र परिषद में सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट के अन्य सदस्य मौजूद थे।